रनचार तो टीम का होगा बेड़ा पार। आणि बघता बघता दोन धावा देखील होत असताना कंप्लीट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। दोन धावा झालेत कंप्लीट, दोन धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 22-22 पाहायला मिळेल। यावेळेसचा बॉल खोलवा डब्याचा होता, विशेप मध्ये ड्राइव्ह केल्या वाडिश लॉन्ग ऑन गॉस कॉर्नर मध्ये, जोपर्यंत चेंडूची जजमेंट करण्यात येईल घेतलेली सिंगल आणि सिंगल दावेच्या साथीने धावफलकावरती धावा 23। त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता, बॉडीला ब्रश झाला, थोडासा डायव्हर्ट झाला, लेग बायशी एकदा वाट, अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त, दोन षटकांची समाप्ती, टीमची टोटल स्कोर कार्डवरती असेल 24, संधी असेल डीजेला। कौन ऑर्डर पे हो मेरे को मालूम नहीं, कौन किधर ऑर्डर पे हो, कौन कितने बजाएगा वो भी मेरे को मालूम नहीं है।
त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॉडीला स्पर्श झाला. लेग बॅशची एकदा वा टीमच्या डुडलमध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 29-29 धावा फलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ आहे. दोन चेंडूंचा खेळ झालाय, अजून चार चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस हुक केलाय डीप मध्ये, कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग ला क्लिअर करत बॉल सीमा पार. चार चार. धावा 33-33 धावा ज्या मात्र धाव फलकावरती. यावेळेस स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. दोन अलग मगर दृष्टिकोन वही रन मिळणार चाहिए आणि धावा देखील येत आहेत. बॉल इथून मात्र सीमारेषेचा वेध घेतोय आणि बघता बघता बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार. थँक्यू सो मच. 37 ऑन द बोर्ड, 37 धावा धाव फलकावरती. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस लेट कटचा वापर केला होता. तडमानमध्ये झालेली मिस्टेक आणि बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. मात्र बघता बघता आपण पाहू शकतो धावा घ्यायचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता तीन धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धाव फलकावरती 40. आता मात्र शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. या षटकानंतर पाणी घेऊन जायचंय. एक चेंडू शिल्लक. सर एक बॉल झाल्यानंतर यावेळेस हुक केलाय आणि लॉंग स्टॉप रिझन वरतून निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड ऑफ अ 3 ओव्हर, तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 44. विशेष कौतुक करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती 46. ज्यावेळेस गोलंदाज जनपवरती येतो त्यावेळेस बघतोय आम्ही इकडून सिंगल झाली आहे टीमच्या टोटल मध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 45.
पंचेचाळीस धावा धावफलकावरती. आता क्रिकेटमध्ये असंच होतो, एक टीम म्हणते आउट आहे, एक टीम बोलते नॉट आउट आहे, यालाच मजा आहे क्रिकेटमध्ये. त्याशिवाय मजा नाही क्रिकेटमध्ये. यावेळेस स्ट्रोक आपण पाहू शकतो, व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर असतील, सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, 2 धावा देखील झालेत कंप्लीट अशा रीतीने. धावसंख्या धावफलकावरती 47, 47 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आली डबल. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार प्रसाद, यावेळेस ऑफ साईडच्या दिशेला चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील होतो सन्न कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 50 ऑन द बोर्ड, 50 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती तिहेरी धावसंख्या. यावेळेस बॅकफुटला आले, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली ड्रॉप, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहू शकतो. थ्रो चांगला मात्र थोडस वाईट आपल्याला पाहायला मिळालं कलेक्शन. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट 2 धावींच्या साथीने. 52 धावा धावफलकावरती, 52 ऑन द बोर्ड. पावन धावा धावफलकावरती असतील. यावेळेस सव्वीस शेप मध्ये फटका सुरेख पाहायला मिळतोय. आता चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. समोरचा जो रिझन आहे, थोडीशी मोठी बाउंड्री पाहायला मिळते, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खूप छोटी बाउंड्री आहे. ज्यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट टार्गेटेड झोन असतो त्यावेळेस धावा मिळतात आणि धावा मिळणं देखील गरजेचं आहे. 54 धावा धावफलकावरती शेवटचं एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या एका चेंडूवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. कोलडाप्याचा बॉल जरूर होता. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केलाय, सिंगल झाली आहे कंप्लीट. लॉंग ऑनच्या फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील बघता बघता 2 धावा कंप्लीट अशा रीतीने. एंड ऑफ फोर्थ ओव्हर, चौथ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती अब तक 56, 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती. कोरडाप्याचा बॉल जरूर होता. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये उडवलाय, सिंगल झाली आहे कंप्लीट. चांगलं कलेक्शन, तितकाच मोठा थ्रो द्यायचा प्रयत्न होता. मैदानावरती कलेक्शन करा पाणी बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. बॅट अँड पॅड मधला बॉल व्ही शेप मध्ये उडवला होता जिथे लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. एका टप्प्यावरती चेंडूची गॅदरिंग आणि 2 धावा कंप्लीट झाले. टीमची टोटल 58, 58 धावा. फ्रंट फुटला सरकले आणि त्यानंतर मिडविकेटच्या दिशेला एक ठोसा मारलेला आहे. बॉल निघून चालला आहे मिडविकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चार. सौकार आलाय पाहू शकतो. फ्रंट फुट वरती आले होते, फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेला. सुरेख स्ट्रोक आपण पाहू शकतो. डीप मध्ये फिल्डर जरूर होते मात्र
अनएक्सपेक्टेड टेक ऑफ बॉल ने घेतला, अनपेक्षित उसळी घेतली आणि त्याला अनुषंगून हाइट फॅक्टर मॅटर करतो, अगदी त्याला अनुषंगून पाहू शकतो, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. टीमची टोटल 62, 62 धावा. षटक क्रमांक मैदानावरती पाचवं सुरू आहे, तीन चेंडूंचा खेळ झालाय, तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. अगदी हलवर पद्धतीने बॅटन पॅड मधला बॉल मिडविकेटच्या दिशेला फ्लिक केलाय, दोन धावा झालेत कंप्लीट. कॅच झाली ड्रॉप मिडविकेट क्षेत्रामध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 66 धावा धावफलकावरती आहेत, 66 ऑन द बोर्ड, 66 धावा धावफलकावरती आहेत. हुक केलेला आहे फाईन लेग मध्ये फिल्डर, खूप मोठी चेस, बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी, आउट ऑफ द पार्क 4. आणि टीमची टोटल अवफलकावरती आपल्याला 70 पाहायला मिळतीय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, पाहूया 6 चेंडूंवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. व्हाइट बॉल, अवंतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड, 71 ऑन द बोर्ड. आतापर्यंत एकही चेंडू फेकण्यात आलेला नाहीये, पहिल्याच घासाला खडा लागावा. अगदी त्याचप्रमाणे पहिल्याच बॉल वरती व्हाइट आपल्याला पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा तसाच बॉल, दुसरा घास उचलावा आणि पुन्हा एकदा कळावं की पुन्हा एकदा घासाला खडा लागतोय. अगदी त्याचप्रमाणे दोन चेंडू दोन व्हाइट बॉल, अवंतर शुदाव टीमच्या टोटल मध्ये ऍड, 72 ऑन द बोर्ड. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळतीये, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळतीय, 72. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड वाईट, अवंतरची डाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल अफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 73, 73 धावा. यावेळेस आडव्या पट्टाने हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, जणू आडवा झाडू फिरवावा, अगदी तशाच प्रकारे हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती, लाईन मिस केली, आला डॉट, पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना फलंदाज पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट, अच्छी गेंदू का सम्मान और बुरी गेंदू का अपमान असा खेळ आहे आणि या खेळामध्ये लाईन मिस करायची नाहीये. पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय, भरपूर बॉल नंतर हा कनेक्ट झालेला फटका पाहायला मिळेल, सिंगल झाली 8. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबल ने काही होणार नाही, चौकार षटकार मारणं गरजेचं आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पड़ेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानावरती करावी लागेल, बूंद बूंद से घागर भर सकता है, सागर भरना है, बारिश लानी पड़ेगी. धावींचा पाऊस आणावा लागेल, फटका हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, डाऊन द बॉल फिल्डर आले होते, पोझिशन चांगली होती, मात्र ऐन मुमेंट विलंब केला आणि त्यानंतर मैदानावरती कॅच झालीय ड्रॉप आणि तोपर्यंत कंप्लीट झालीय मैदानावरती सिंगल. 5 चेंडूंचा खेळ झाला, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 1 to go ऑफ द लास्ट ओव्हर, 75, 75 धावा.
बॅकफुटला आले आणि त्यानंतर मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. व्ही शेप मध्ये लॉंगॉन मध्ये फिल्डिंग सुरेख, रनआउटची संधी असेल आणि मैदानावरती बघता बघता दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता तीन धावा देखील होत असताना कंप्लीट. खराब फिल्डिंग पाहायला मिळेल. 78 धावा धाव फलकावरती 79 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 78 टार्गेट असेल, 78 झालेत, 79 टार्गेट, 79 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यावेळेस पहिल्या चेंडू पडेल त्यावेळेस प्रीमियर लीग मॅचसाठी देखील पारितोषिक आहे. त्यामुळे विनंती असेल जे मात्र दोन्ही टीमचे ट्रान्समॅन यांच्या सोबत त्वरित जोडले जायचे. बॅटरचं नाव देखील आम्हाला माहिती नाही, बॉलर कुठला आलाय ते देखील आम्हाला माहिती नाहीये. निखिल जी मात्र आपण करू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार. आपल्या स्पेन मधील पहिला आणि सांगली कोट्यातील पहिला षटक येऊन तयार. पंचाचा येतो हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघाला देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॅटिंग मार्क वरती आपण पाहू शकतो फलंदाज येतोय स्ट्राइकर एंड वरती प्रसाद आणि त्याच्या सोबतीला रोहित आपल्याला पाहायला मिळतील. 30 yard सर्कल बाहेर तीन खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपण पाहू शकतो. डिपिश मध्ये असतील, डिपिक्सचा कव्हर, त्यासोबतच मिडविकेट आपल्याला पाहायला मिळेल पेट्रोलिंग करत असताना. आणि तिसरा खेळाडू जो मात्र आपण पाहू शकतो जो मात्र पॉइंट मध्ये असेल, पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतील. लिफ्टी बॅटर आहेत प्रसाद. यावेळेस पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर चेंडू पडला आणि त्यानंतर गरकन गिरकी घेतली आणि सरळ इष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला चेंडू जो मात्र डॉट येतोय. अगदी जर पाहायला गेलं ना, ज्याप्रमाणे सुरुवात झाली पाहिजे त्याचप्रमाणे आपण पाहतोय. स्वप्नवत सुरुवात कशी असते तर अशी असते. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जो मात्र डॉट येतोय. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक बॉल इन फील्ड मध्ये पाहायला मिळतोय. एकदा होईल कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो टीमची टोटल ओपन होत असताना एकदा धाव फलकावरती आमच्या सोबत जोडले गेलेत प्रसाद खराद. त्यांचं देखील आपण करणार आहोत स्वागत एज अ स्कोरर. ते देखील आमच्या सोबत जॉईंड आहेत, त्यासोबतच संपूर्ण जीटीसीची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकतो आपटी बार जो मात्र होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. ब्रेड अँड बटरची संधी होती खरं तर फलंदाजासाठी, सुवर्ण संधी होती. संधीचं सोनं जे मात्र केलं जात नाहीये. 78 धावा धाव फलकावरती 79 धावींचं टार्गेट आहे आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला पहिल्या चेंडूपासून मोठी फटकेबाजी करावी लागेल. जर पाहायला गेलं तर 13.2425 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते धावगतीवरती असेल. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिस फील्ड पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमा पार. मिती नशिबाची साथ. बॉल सीमा पार चिरून फाडून भेदून 4 धावा. मध्ये सातत्याने आपल्याला अशा प्रकारे कामगिरी करायला करत असताना पाहायला मिळते. काय करणार, जर पाहायला गेलं तर रेग्युलर सराव नाहीये. यावेळेस हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि आम्ही पाहू शकतो पंच सांगत असताना बॉल करतोय हवाई सफर. निघून चाललाय लॉंग लेग रिजन मधून सिक्सर. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. अजून एका चेंडूचा
खेजो मात्र शिल्लक आपण पाहू शकतो या षटकामध्ये। अप्रतिम अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे डॉक्टर प्रसाद यांच्या माध्यमातून। एक चौकार आणि एक षटकार जो मात्र लॉन्ग लेग रीजन मधून आलाय आणि त्यांची बॅट मात्र तापली आहे। बॉल तयार पुन्हा एकदा, यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न। 170 डिग्री मध्ये बॅट स्विंग जी मात्र पाहायला मिळाली, परंतु चेंडूचा आणि फळीचं जी मात्र संपर्क झाला नाही, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती। षट क्रमांक पहिला समाप्त, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 12 धावा। असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे। वादाचं काय, ते तर येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे। मैदानाच्या आतमध्ये तेच करावं लागेल, इथून मात्र काय करायचे तर चेंडूच्या मॅरिट प्रमाणे कळा, अच्छी गेंदू का सम्मान, बुरी गेंदू का अपमान, आणि त्यालाच मात्र टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं जातं। जो चेंडू चांगला असेल नक्कीच सन्मान द्या, सिंगल डबल खेळा, खराब चेंडू असेल मोठी फटकेबाजी करा, आणि ज्यावेळेस तुम्ही अशी फटकेबाजी करता त्याच वेळेला तुम्ही तुमच्या संघाला विजयाच्या समीप नेता। षट क्रमांक पहिले समाप्त, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय बिनबाद 12 धावा। बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील, अवी पाहू शकतो आपण आपल्या स्पेल मधील पहिलं आणि सांगी कोट्यातील हा दुसरा षट घेऊन तयार आहेत। स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहित असतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील। बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती फील्ड रिस्ट्रिक्शन जे मात्र ओपन झालेत, 5 खेळाडू 30 yard सर्कल बाहेर आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। डीपी श्रीजन मध्ये तर इनसाइड सर्कल 4 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपण पाहू शकतो। बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती यावेळेस फुल टॉस चेंडू होता, पायावरती चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, जर्सी नंबर 27 मध्ये बॉलला कॅरी केलं जाते, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी होतीये आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट होतीये। चांगली अशी बॅटिंग ची मात्र पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपण पाहू शकतो रोहित यांच्या माध्यमातून। धावसंख्या धावफलकावरती जी मात्र 13 या आकड्यावरती, त्यांना देखील माहिती आहे की जे प्रसाद आहे त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होतीये आणि अशा वेळेस मी काय केलं पाहिजे ते एक सिंगल धाव काढली पाहिजे, त्यांना स्ट्राईक दिली पाहिजे आणि तेच होत असताना आपण पाहतोय। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून देण्यात येतोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे, षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून। यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू वरती फुल टोल जो मात्र वसूल केला जातोय, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे, 1-2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होतोय कंप्लीट, बॉल सीमा पार, येतोय षटकार। संख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती। षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळतात। चांगली अशी बॅटिंग प्रसाद यांच्या माध्यमातून। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल इनफील्ड मध्ये आपण पाहतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती, 26 run ऑन दी स्कोर कार्ड। चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फटका देखील चांगला होता, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळतीय। तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती।
या वेसलो फुल टॉस शिंडू होता तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. षटक्रमांक दुसरा समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 28 धावा, 28 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर टू ओव्हर. आणि आता समीकरण 51 धाव्यांची गरज, 12.75 ची सरासरी जी मात्र गाठावी लागेल. 24 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक्रमांक दुसरं समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 28 धावा. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर मॅच 50-50 आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती बॉलर राहुल आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेस आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इनफील्ड मध्ये फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीय. एकदा कंप्लीट होईल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29-29 या आकड्यावर. इथे आपण पाहतोय बीमर चेंडू असेल, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, नशिबाचा पंजा जो मात्र ओपन होतोय. बॉल सीमा पार, नशिबाचा लकी चार. यावेळेस अजून नेक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक, पुल अँड पॉवरफुल, ऑल्सो सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. चाळीस जावा धाव फलकावरती. अजून एक क्रॉस बॅट, एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, दंदन करत सीमा पार चार धावेंसाठी. सव्वेचाळीस जवळ धावफलकावरती आपण पाहतोय. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो एका टप्प्यावर. बॉल चाललाय फाइनल लेग क्षेत्रामधून सीमा रेषा पलीकडे चार धावेंसाठी. रन मिलेंगे चार तो टीम का होगा बेड़ा पार. धावसंख्या धावफल करती 48-48 आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र तिसरा अजूनही दोन चेंडूचा खेळ जो मात्र या षटकातला शिल्लक. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या ज्या मात्र आपण पाहू शकतो बॉलर राहुल यांनी. अजूनही दोन चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. तर उरलेले दोन बॉल जे मात्र आपण पाहू शकतो रोहन टाकायला आलेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 48 या आकड्यावरती. 48 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक्रमांक तिसरा मार्गस्थ आणि दोन चेंडूचा केस जो मात्र अजूनही शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, फिल्डर येत आहेत, बॉल पडल्यावरती थोडस फिरलं, तोपर्यंत एक धाव झाली, कंप्लीट फेकी थोडीशी वाईड झाली आणि दोन धावा देखील कंप्लीट होतील. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. 50 रन ऑन दी स्कोर कार्ड, 50 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल होतोय. गेंद नहीं थी खास और बल्लेबाज ने उस गेंद पे दिखाई अपनी क्लास. बॉल सीमा पार, षटकार येतो आहे फलंदाजच्या बॅट मधून. तीन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 56 या आकड्यावरती. 56 रन ऑन द स्कोर कार्ड. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये, जी मात्र सांगली सुपर स्ट्रायकर्स या संघाला असेल. मैदानाच्या आतमध्ये सो मात्र ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे ऑपरेटर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. ओ टू डीजे मास्टर. सर, तीन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती अब तक 56, 56 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. येणारे 18 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज. सांगली सुपर स्ट्रायकर संघाचे कॅप्टन विनंती असेल, सांगली सुपर स्ट्रायकर टीमचे कॅप्टन, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे कॉम्बॉक्स जवळ. ओके, येस, घेऊन घ्या, हरकत नाहीये. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फटकेबाजी आवडली असेल तर एकदा जोरदार ठेवायला हरकत नाहीयेत. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फलंदाजच्या पॅट मधून येतोय आखणखणीत षटकार. अजून एक फुल टॉस चेंडू आणि त्यावरती देखील फुल टोल वसूल केला जातोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फलंदाजच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक षटकार. फलकावरती जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावरती. षट क्रमांक चौथ मार्गस्थ. इथे आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. इथे आपण अप्रतिम चेंडू पाहतोय, आउटस्टँडिंग हा चेंडू होता. सन्मान देखील त्या चेंडूला देण्यात आला.
आपण पाहतो एकदावची मात्र एकवटली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 69। यावेळेस फुल टॉस चेंडू बॉल चाललाय सीमा पार षटकार येतोय पुन्हा एकदा फलंदाजच्या बॅट मधून। यावेळी चांगला फटका पाहायला मिळते बॉलचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकदा झाली एक कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो जी मात्र चार षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावर 76 पाहायला मिळतीये विदाउट एनी लॉस 76 रन्स ऑन दी स्कोर कार्ड अप्रतिम आउटस्टँडिंग जी मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला फटकेबाजी होत असताना चांगली सुपर स्ट्राइकर या संघाच्या बाजून विजयासाठी जर पाहायला गेलं तर अजूनही 3 धावांची गरज 12 चेंडू शिल्लक 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। बॉलिंग मार्क वरती गिरीश आपल्याला पाहायला मिळतील इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न बॉल चाललाय इनफील्डला बेदून सीमा पार 4 धावांसाठी आणि अशा रीतीने मॅच जिंकली आहे सांगली सुपर स्ट्रायकर या संघाने। अभिनंदन सांगली सुपर स्ट्रायकर अँड हार्ड लक टीम पुणे वॉरियर्स।